नमस्कार मंडळी, मी तुषारने नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आता आलेलो आहे मार्केटवरून आणि डायरेक्ट आलेलो आपल्या शेतात। नाचणी काढतात आहे तर तिकडे चाललं आहे। बघा, पाठीमागे नाचणी काढली आणि समोर नाचणी काढतात आहे। तुझे किती काढले नाही ते? तर बघा, हे काय भात तर काय झालेलं नाही, कारण त्यावेळी लावणी लावताना आहे ना भात सगळं संपलेलं होतं आणि डायरेक्ट भात पेरलेलं होतं, त्याच्यामुळे हे असं झालं आहे। इकडे आहे नाचणी, नाचणी मस्त झाले आणि या नाचणीचे फायदे पण भरपूर असतात, त्याच्यामुळे थोडी तरी नाचणी करतोच आम्ही। इकडे आता काढले, आता वहिनी घेऊन येतात, बोचकं बांधलेलं आहे मस्तपैकी नाचण्याचं। इकडे नाचणं थोडंसं खाली पडलेलं आहे कारण पाऊस पण एवढा पडत होता ना, आणि इकडे कंस पण जबरदस्त झाले। किती काढला अरे उडू साहेब? हा काय आलो ना काढायला? आता एवढा बोचका भरून नाचणा काढलेला आहे, आता बघूया इकडे आता आईने काय किती काढले। आता डायरेक्ट नाचण्याच्या बरोबर मध्ये उभा आहे। हा बघा, हा सगळा पाठीमागे नाचणाच आहे, अजून वेचायचा आहे, भरपूर वेचायचं आहे, पिकलाय चांगल्या प्रकारे। इकडे वानर भरपूर त्रास देतात, त्याच्यामुळे लवकर काढायला लागतो। आता इकडे ही मळी तर पूर्ण झाले वाटतं काढून। किती काढलास? वा बघा, एवढा झालेला आहे, आता बोचकं भरलेलं आहे। आता आल्यासारखं थोडंसं काम तर करायलाच पाहिजे। आणि म्हणजे ही नाचण्याची शेतीची आहे ना, फायदे भरपूर असतात, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय चांगली असते, पौष्टिक असतं, भरपूर जीवनसत्व मिळतात, आपल्याला ताकद मिळते चांगल्या प्रकारे, कारण तांदळाच्या भाकरीतून मिळते पण नाचण्याच्या भाकरीतून जबरदस्त मिळते, त्याच्यामुळे नाचणा करतो थोडा तरी। आता आल्यासारखं लगेच कामाला सुद्धा सुरुवात झाले। हे बाहेर नेऊ की? आता ऊन पण भरपूर पडत आहे, ऊन एवढं पडत आहे ना की जबरदस्त ऊन पडत आहे, चांगलं भाजून काढत आहे। आता आई दमले, आता थोडस पाणी वगैरे पिऊन परत सुरुवात करेल काढायला नाचणा। आजचा स्टॉक भरपूर झालाय। तर म्हणजे हे बघा, हे आहे आपलं नाचणीचं कणीस, असे छोटे छोटे नाचणे, नंतर त्याला झोडून वगैरे हासोडलं जातं, त्याच्यानंतर खाण्यासाठी होतात। आता इथं नाचणी वेचणीचं काम चालू आहे, आई आणि वहिनी जबरदस्त पटापट पटापट व्यस्त आहेत, अजून एवढा मळा वेचायचा आहे सगळा मळा। आता जेवढं उभं आहे तेवढं वेचायला पटापट उरत आहे, पण हे खाली पडलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये थोडासा टाइम जाणार आहे। तर अशा प्रकारे मंडळी, आता कोकणामध्ये सगळी शेतीची कामं चालू आहे, भात कापणीची चालू आहे, नाचणीची चालू आहे, जसं जसं ज्याचं शेत तयार झालंय त्याप्रमाणे कामं करतात आहे। तर व्हिडिओ एवढीच होती, व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या आईला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा आणि बाय बाय।